नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी हेल्दी आणि इझी असा मखणाचा चिवडा करणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय। चला तर मग सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी बटर किंवा तेलही वापरू शकतो। आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, 1/2 चमचा जिरं घातलं आहे। आणि आता ह्याच्यातच आपल्याला शेंगदाणे आणि काजूचे तुकडे रोस्ट करून घ्यायचे आहेत। 2 चमचे शेंगदाणे घातले आहेत मी आणि 8-10 काजूचे तुकडे घालायचे आहेत। मस्त क्रंची होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत। गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे, म्हणजे मस्त परतले जातात, ते कच्चे राहत नाही। हे बघा, आता ते थोडेसे साईडला करते आणि त्याच्यामध्येच मिरची आणि कढीपत्ता परतवून घेते। 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत कापून आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला हे। हा चिवडा आपण उपवासाला पण खाऊ शकतो। याच्यामध्ये हळद पावडर घातली नाही किंवा उपवासाचं मीठ घातलं का, हा उपवासासाठी पण होऊ शकतो। हे बघा, हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी उपवासासाठी करत नाही आहे, स्नॅक्ससाठी करते संध्याकाळच्या। तर मी याच्यामध्ये हळद पावडर घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे सगळं। याला मस्त क्रिस्पीनेस आला आहे, मस्त क्रंची झाले आहेत ते। आता याच्यामध्ये आपण मखाणे घालूयात। इथे 3 वाट्या मी फुल मखाणा घातला आहे आणि छानपैकी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला हे। 4-5 मिनटं लागतात, गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे। हे बघा, हे छानपैकी परतले। आता याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार, मिक्स करून घेऊयात। इथे आपला मस्त मखाणाचा चिवडा रेडी झाला आहे। आता तो मी एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते। व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। एकदम मस्त होतो, लहान मुलं आवडीने खातात। हे बघा, मी इथे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे, नक्की करून पहा। धन्यवाद।